Sean. बाळ काय बनवलं ते बघ पट्टी अशी फक्त धरा. हां, समोरचा एक मिनी सांगत होतो. मिनी विद्यार्थ्याला आपण शोधायचं कसं की विद्यार्थी कुठं आहे. एक लहानसं ऑल इन वन बनवलेल्या नावाच्या पोराला बदनाम केले. मी सकाळी सकाळपासून अजयच घेत आहो. अजय इकडे अजय आला. अजयच्या नाव अजयला वाचायला लावलं. अजय जिथं अटकला जो वाचता येत नाही अजयच्या नावाचा समोर लिहायचं. नंतर लहान ABCD घ्यायची आणि अजयला वाचायला लावायचं. जे येत नाही त्याला त्याच्या नावाचा समोर लिहायचं. ग ग ग घ्यायचं आणि तिने नाही पाच बाजू आहे मॅडम येत बिचब आणि त्याच्यानंतर गथ गग. या पद्धतीने विद्यार्थ्याच्या नावाच्या समोर हे लिहिलं तर आपल्याला कळेल की आपला विद्यार्थी कुठं थांबलेला आहे. त्यानंतर समोरचं आहे. एवढं मोठं नाव नाही ठेवायचं. आपण लहान नाव सांगा. NANA नैना. ठीक आहे. विद्यार्थ्याला म्हटलं चल नैनाची स्पेलिंग लिहि. विद्यार्थी काय करणार NA हो मॅडम NANA आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही बनवा. ठीक आहे. शर्यत लावता. तुम्ही नाही बनवू शकत. तुम्हाला बनवायचं आहे TWO2. मॅडम नाही बनवू शकत.
असंच क्युरियोसिटी जागृत करायची ना, मॅडम बनवूच नाही शकत. जसं हा एक आम्ही रॉकेट बनवलेला आहे मंगल ग्रहावर जाणार आहे, यामध्ये 6 मायनस काही घेऊ शकतो आपण, तसं 8 भागीला 8 घेतलं तर शून्य येणार आहे, पण 8 गुणिला 7 घेतलं 7 56 होतात. इथं विद्यार्थी काय करणार, 5 आणणार आणि इथं 6 आणणार. वा वा वा, मॅडम ना 2 लिहिलेले आहे, हे कोणत्या पद्धतीचे 2 आहे? नाही मी इकडे हात लावलेला. हां हां असं नाही, मी सांगतो कसं बनवायचं. मलाही प्रॉब्लेम आला होता, इथं स्पेस द्यायचं आणि त्यानंतर स्पेस आहे की नाही होतं ना मॅडम शोधायला पाहिजे होता. तर या पद्धतीने 27 लिटरचं बनवायचं, हे शेवटचा जो लेटर आहे तो ब्लँक ठेवायचा. म्हणजे आपल्याला आता हे कशासाठी आहे, तर आपल्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये 100 ते 150 आहे 2 अंकी स्पेलिंग, नंतर 100 ते 150 ते 200 आहे 3 अंकी. जर हे पूर्ण शोधले विद्यार्थ्याला वाचायला दिलं तर काय होणार, अवघ्या 15 ते 20 दिवसामध्ये विद्यार्थ्याला इंग्रजीची 80% पुस्तक वाचता येणार. मग वाचनाचं काम आपण करायचं, अशा प्रकारे इंग्रजी वाचून लेखन आपण विद्यार्थ्यांना याच्या माध्यमानं शिकवू शकतो. हा